तुमच्या इच्छेच्या विरुद्ध हा प्रकल्प आपल्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर हा प्रकल्प उलथून लावू, असा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी रामकी कंपनीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या कामबंद आंदोलनावेळी केले. रामकी कंपनीच्या इंडस्ट्रीयल हजार्ड्स वेस्टवर प्रक्रिया करण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण होत असून त्रस्त झालेल्या ग्रामस्थांचा आक्रोश सिद्धी करवले येथे झालेल्या या आंदोलनावेळी पाहायला मिळाला. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट रामकी कंपनी ही कंपनी MIDC तळोजामध्ये कार्यान्वित आहे. या कंपनीच्या माध्यमातून इंडस्ट्रीयल हजार्ड्स वेस्टवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पामुळे होते. प्रकल्पामुळे होत असलेल्या हवेच्या आणि पाण्याच्या प्रदूषणामुळे सिद्धी करवले, घोट, भोईरवाडा, तळोजा फेज 1 फेज 2, तळोजे मस्कूर, तुर्बे, पिसावरे, बुरदुल, घोटचाळ या गावातील नागरिकांना गेल्या 20 वर्षापासून अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे. तसेच या कंपनीमार्फत अतिरिक्त उंचीच्या भिंतीचा बांधकाम चालू आहे. या कामामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सिद्धी करवले ते ग्रामस्थांनी काम बंद आंदोलन पुकारले. कोरोना महामारीच्या काळामुळे गेल्या 1.5 वर्षापासून महापालिकेचे कर्मचारी हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलत होते, त्यामुळे रामकी कंपनीच्या प्रदूषणाचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र आजच्या आंदोलनावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांना या कंपनीच्या परवानगी तपासून घ्यावी, तसेच प्रदूषणाची कारणे शोधून त्यासंदर्भात उपाययोजना करावी, हे होत नाही तोपर्यंत काम बंद करून नागरिकांच्या आरोग्याचा खेळ थांबावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की हा प्रकल्प पूर्णपणाने सुरक्षित आहे हे जोपर्यंत खात्रीरित्या सांगू शकत नाही तोपर्यंत हे काम बंद करावे. हे काम जर असे सुरू राहिले तर महापालिका प्रशासन, पोलीस कोणाची वाट न बघता ग्रामस्थ आतमध्ये घुसून कारवाई करतील व त्याला जबाबदार प्रशासन असेल, असा इशारा देत तातडीने कंपनीच्या अधिकाऱ्यांशी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलून या समस्येवर मार्ग काढावा अशी मागणी केली. रामकी या कंपनीच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक वसाहतीच्या या टोकाला हॅझार्डस इंडस्ट्रीयल वेस्ट याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते आणि साधारणपणानं 5 या परिसरातले जे MIDC आहेत त्या 5 MIDC हॅझार्डस वेस्ट याच्यावरती या ठिकाणी ट्रीटमेंट केली जाते आणि त्याचं रामकी कंपनीला काम दिलं गेलं. रामकी कंपनीच्या माध्यमातून हे हा सगळा जो कचरा ज्याची विल्हेवाट लावली जाते ती विल्हेवाट लावली जात असताना प्रचंड प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरते. या परिसरामध्ये ज्या नद्या आहेत, जे नाले आहेत, प्रवाह आहे, याच्यामध्ये इथलं पाणी, प्रदूषित पाणी जातं आणि ते प्रदूषित पाणी जाऊन ते सगळं पाणी जे शेतीच्या साठी वापरलं जाऊ शकतं, जे गुराढोरांच्या साठी वापरलं जाऊ शकतं, गावातल्या अन्य वापरासाठी ते पाणी असू शकतं, हे सर्व पाणी हे आता पूर्णपणानं प्रदूषित झालेलं आहे. आणि तिथे शेजारीच करवले गाव आहे, त्या गावाला आज पिण्याच्या पाण्याच्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये बोरिंगच्या पाण्यावरती अवलंबून राहावं लागतं. या बोरिंगच्या पाण्यासाठी जे पाणी येतं ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पिताच येत नाही अशा पद्धतीची स्थिती होऊन जाते. आणि मग अशा वेळेला एकीकडे या गावांनी MIDC माध्यमातून हे प्रकल्प डोक्यावरती लादून घेतले आणि त्यात जर इतकं प्रदूषण होत असेल तर साहजिकच आहे की त्याचा कुठे ना कुठंतरी प्रचंड संताप इथल्या महिलांच्या आणि सर्व तरुणांच्या मनामध्ये आहे, ज्येष्ठांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्याची प्रतिक्रिया ही आजच्या दिवशी या ठिकाणी दिसलेली आहे. काही महिन्यांच्यापूर्वी आम्ही इथे पुन्हा आलेलो होतो, काही वेळेला इथे कंपनीच्या माध्यमातून त्यांचं एक्सपान्शन सुरू आहे म्हणून जी तक्रार होती त्या संदर्भात आलो आणि त्यावेळेला आम्ही ते काम बंद पाडलेलं होतं. आता पुन्हा या कामाला सुरुवात झालेली आहे आणि ग्रामस्थांची मागणी की तात्काळ हे काम बंद करा, नवीन आणखीन या प्रकल्पाच्या मध्ये वाढ करू नका, जेणेकरून या प्रदूषणाच्या तीव्रतेमध्ये वाढ होईल. आणि म्हणून या अनुषंगानं आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आज या ठिकाणी बोलवलं. पनवेल महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे की महापालिकेची जबाबदारी या महापालिकेच्या क्षेत्रातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं अशा पद्धतीचे. इथं बोलत असताना इथला एक युवक आहे, त्यांनी बोलून दाखवलं की या परिसरामधल्या छोटे छोटे दवाखाने आहेत त्यांची OPD ही आता 50-100 वरती रोजची गेलेली आहे. याचा अर्थ असा की रोजच्या रोज उन्हामध्ये, ज्या उन्हामध्ये आता आपण आहोत, आता जेमतेम दुपारी झालेली नाही, जर हे रोज 365 दिवस पावसाळ्याचे काही दिवस सोडून देऊ आपण, या वेळेला जर अशाच पद्धतीचं ऊन राहत असेल
आणि त्यामुळे इथे हे जो कचरा टाकला जातो तो हीट होणं, त्याच्या माध्यमातून दुर्गंधी पसरणं, त्या माध्यमातून वायू प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, हे सगळं इथल्या ग्रामस्थांनी का झेलावं आणि म्हणून या सगळ्या कंपनीला या परवानग्या आहेत का? जर त्या परवानग्या नसतील तर हे काम तात्काळ थांबवलं पाहिजे आणि जोपर्यंत हे तपासलं जात नाही तोपर्यंत हे काम चालू येता कामा नये अशा पद्धतीचे या सगळ्या ग्रामस्थांचा आग्रह आहे. उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले या कंपनीला असलेल्या सर्व परवाने तपासून महापालिकेमार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी या प्रदूषण संदर्भात माहिती घेण्यात येईल. तसेच महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत भिंतीच्या कामासंदर्भात दिलेली परवानगी ही कशा प्रकारे दिली आहे याची माहिती घेण्यात येईल. जर या कामाची परवानगी देण्यात आली नसेल तर महापालिकेमार्फत हे काम तात्काळ थांबवण्यात येईल असे जाहीर केले. आज या ठिकाणी ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात विरोध दिसून आला आणि रामकी कंपनीच्या बाबतीमध्ये त्यांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या की याला परवानग्या, तसेच यांनी जी बांधकामाची भिंत चालू केलेली आहे त्याच्या बाबतीतल्या तक्रारी त्यांच्या होत्या. या अनुषंगाने यांना काही परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या असतील, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या असतील, त्या निश्चितपणे महापालिकेच्या मार्फत त्या तपासल्या जातील आणि त्यानंतर मग पुढील काय असेल ती कारवाई महापालिकेमार्फत केली जाईल. त्याचबरोबर जी बांधकाम परवानगी आहे ती आमच्या नगररचना विभागाकडून त्यांना दिली गेली असल्यास ती पण तपासली जाईल, कशा प्रकारची त्यांना परवानगी दिली आणि प्रत्यक्षात कोणत्या प्रकारचं बांधकाम ते त्या ठिकाणी करत आहे, आणि जर ती परवानगी दिली नसेल तर तत्काळ आजच्या बांधकाम थांबवण्याची कारवाई महापालिकेच्या वतीने आपण या ठिकाणी करणार आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आजचा हा जनक्षोभ लोकांचा जो विरोध आहे हा पाहता याबाबत महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या अधिकाऱ्यांबरोबर निश्चितच याबाबतची बैठक बोलून माननीय आयुक्त महोदयांच्या निदर्शनास ही बाब आणून आपण त्याच्यावरती निश्चित अशी योग्य प्रकारची कारवाई करणार आहोत. जूनमध्ये तक्रार आली त्यावेळेस ते बांधकाम थांबवलेलं होतं, परंतु आज त्यांच्या परवानग्या त्याच्यानंतर त्यांनी काही घेतलेल्या आहेत का किंवा त्याच्यानंतर त्यांनी काही परवानगीला ॲप्लिकेशन केलेलं आहे का? आणि जूनमध्ये आपण त्याचे सॅम्पलिंग पण घेतलेलं होतं, तिथले वॉटर सॅम्पल्स आपण 5 ठिकाणचे माझ्या माहितीप्रमाणे कलेक्ट केलेले होते, त्याच्याही रिपोर्टचं ॲनालिसिस आपण निश्चितच बघून त्याच्यामध्ये काय आढळतं आहे आणि ते तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून किंवा हे योग्य आहेत का, पिण्यासाठी पाणी पोटेबल आहे का, या सगळ्या बाबतीतला विचार करून पुढील काय असेल ती महापालिकेच्या वतीने कारवाई केली. या आंदोलनावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक हरीश केनी, शत्रुघ्न काकडे, भाजप नेते निर्दोष केनी, दिनेश केनी, नितेश पाटील, नंदकुमार म्हात्रे, किरवलेचे माजी सरपंच गोपीनाथ पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष आशा बोरसे, एकनाथ शेठ म्हात्रे, पनवेल महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार, प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी, युवा संघर्ष प्रतिष्ठानच्या सदस्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणे आपल्याला या ठिकाणी शुक्रवारी जमायचे आहे आणि असं प्रकारचा या ग्रामस्थांनी निर्धार केला की त्यावेळी मी सांगितलं का 20-22 वर्षे झाले या कंपनीने आपल्या ग्रामस्थांच्या नसा नसा ओळखलेले आहेत, त्यामुळे आपलं आंदोलन चिघाळण्याचा प्रयत्न नक्कीच करतील, परंतु आपण एक जिद्द ठेवली आणि माझ्या सर्व महिला भगिनी खरोखर त्यांना धन्यवाद देतो. त्याच संख्येने इथे उपस्थित राहिले माझे सर्ववासीय, त्याच संख्येने जिद्दीने उभे राहिले पंचक्रोशीतील जी लोक आहेत त्यांना इथे आणले, कारण या 8 दिवसाच्या कालखंडामध्ये नक्कीच त्याही प्रयत्न केला असेल की आंदोलन होऊ नये, परंतु ज्यांचं आपण नेतृत्व घेतले त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आमदार साहेब आहेत परेशजी ठाकूर साहेब, गेल्या वर्षी आपण हा काम बंद केला, आताही आपल्याला हा काम बंद करायचं आहे. या ठिकाणी महापालिकेचे आपले उपायुक्त पवार साहेब आहेत, त्याही या कंपनीचे सगळे कागदपत्र करून महापालिकेची जबाबदारी काय, आरोग्य जनतेचे आरोग्य त्यांनी कसं आहे ते कशा प्रकारे धोका आहेत ते बघणे आणि हा जो काम आहे सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर ह्या कामाला मंजुरी द्यायचे, परंतु आमची निर्धार मागणी आहे की हा जो काम आहे बंद करणारच. या ठिकाणी त्या प्रकारची भूमिका आमदार साहेब घेतीलच, कारण या परिसरात समीर आपले जे करोळ्याचे युवक आहेत त्यांनी मानलं की या ठिकाणी या करोळे गावाचे 4 व्यक्ती अचानक मृत्यू पावले, या परिसरात रोजचे रोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे मयत होत असतात, त्याचे कारण काय, कारण हा प्रदूषण आमदार साहेबांनी सांगितले की हा कंपनीचा जवळजवळ 99 वर्ष करोळ आहे, म्हणजे आता 2000 साली स्थापन झाली, अजून 100 वर्ष आपण या कंपनीचा त्रास घ्यायचा काय, या कंपनीचा आपण त्रास अजून घ्यायचा का? ही कंपनी बंद
आपल्याला करणे भागच आहे. त्यासाठी ज्या ज्या प्रकारचे प्रयत्न करायला लागतील त्या प्रकारचे प्रयत्न आपण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.